नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण पाठ बघत होतो उथळ पाण्याला खळखळाट फार. ह्यामध्ये आपण एक गोष्ट बघितली होती की शेतकरी त्याच्या 8-9 वर्षाच्या मुलाबरोबर बाहेर गावी म्हणजे दुसऱ्या गावी निघालेला असतो. पूर्वी प्रवासाची कोणतीही साधनं नसल्यामुळे पायीच प्रवास करणं गरजेचं होतं आणि तो शेतकरी आणि त्याचा मुलगा दोघंही पायी प्रवास करायला निघाले होते आणि पायी प्रवास करताना वाटेत त्यांना नदी लागते. आता ही नदी कशी ओलांडायची असा तो शेतकरी विचार करत असतो. त्याच वेळेला त्याचा मुलगा म्हणतो की पाणी जिथून संथ वाहत आहे, नदीचं पाणी जिथून संथ वाहत आहे तिथून आपण नदी पार करूया, असं तो मुलगा त्या वडिलांना सल्ला देतो. त्याच्यावर वडील सांगतात की बाळा, तू नेमकं उलटं बोलत आहेस की नदीचं पाणी जिथं संथ वाहत आहे तिथं ते जास्त खोल असणार आहे, त्यामुळे आपल्याला तिथून नदी पार करणं धोक्याचं आहे. जर आपल्याला पहिलं तीरावर जायचं असेल म्हणजे दुसऱ्या बाजूला जायचं असेल तर जिथून खळखळ आवाज येतो तिथूनच आपण नदी पार केली पाहिजे, म्हणजे आपण पहिलं तीरावर जाऊ शकतो. कारण मी इथे बराच हिंडलेलो आहे त्यामुळे कोणत्याही नद्यांची प्रदेशाची मला संपूर्ण माहिती आहे आणि त्यावरून मी सांगू शकतो की पाणी संथ वाहतं तिथं ते जास्त खोल असणार आहे आणि जिथं उथळ वाहत आहे किंवा खळखळाट करत आहे तिथं ते उथळ असणार आहे. आणि त्या खळखळाटातून जर आपण नदी पार करायचं ठरवलं तर आपण लवकर नदी पार करू शकतो. आणि नुसतीच नदी पार करणार नाही तर त्यामुळे आपले कपडेही भिजणार नाहीत, असं मुलाला वडील सल्ला देतात किंवा अनुभव सांगतात. ह्या पाठातून आपल्याला हेच घ्यायचं आहे की जिथे संथ पाणी वाहतं म्हणजे तिथं काय असणार आहे तर तिथे ज्ञानाची आणि विचारांची खोली जास्त प्रमाणामध्ये असणार आहे आणि जिथं पाणी उथळ आहे किंवा खळखळाट करत आहे तर ते काय असणार आहे तर तिथं विचारांची खोली असणार नाही. जिथं विचारांची खोली नाही तिथं ती व्यक्ती सतत बोलत असते किंवा सतत त्याच्या जिभेचा पट्टा चालू असतो, पण ज्यांच्या विचारांना ज्ञानाची खोली असते किंवा विचारांची खोली असते अशी माणसं मोजकंच बोलतात, पण मोजकं बोलून त्यामधून सुद्धा ते दुसऱ्याला जास्तीत जास्त ज्ञान देऊ शकतात. मग हेच आपल्याला ह्या पाठामधून शिकायचं आहे की पहिलं तीरावर जाण्यासाठी उथळ पाण्यातून म्हणजे खळखळाटून जाणं गरजेचं आहे. आता आपण पाठाखालील प्रश्नोत्तरे पाहूया. प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. शेतकरी मुलासह कोठे चालला होता? कोठे चालला होता? तर शेतकरी मुलासह बाहेर गावी जात होता. नदी दिसताच शेतकरी कोणता विचार करू लागला? नदी दिसताच ती कुठून पार करायची याचा शेतकरी विचार करू लागला. मुलाने शेतकऱ्याला कोणता सल्ला दिला? मुलाने शेतकऱ्याला जिथून संथ पाणी वाहते तिथून नदी पार करावी हा सल्ला दिला. शेतकऱ्याला आपल्या मुलाचा सल्ला का पटला नाही? म्हणजे शेतकऱ्याच्या मुलानं जर त्याला सांगितलं तर ते त्याला का पटलं नाही? कारण त्याच्या मुलानं असं सांगितलं होतं. शेतकऱ्याच्या मुलानं काय सांगितलं? कोणता सल्ला दिला होता? की जिथून पाणी संथ वाहतं तिथून आपण नदी पार करूया. पण शेतकऱ्याच्या अनुभवावरनं त्याला माहिती होतं की जिथून पाणी संथ वाहतं तिथं ते नदीचं पात्र अतिशय खोल असतं आणि त्यामुळे बुडण्याची भीती जास्त प्रमाणामध्ये आहे, म्हणून तिथून नदी पार करण्याचा सल्ला
जो मुलाने दिला होता तो शेतकऱ्याला पटला नाही. कोणता माणूस मोजकाच बोलत असतो किंवा मोजकेच बोलत असतो? जो ज्ञानवंत असतो तो माणूस मोजकाच बोलतो. का बोलतो मोजकाच? कारण त्याच्या विचारांना खोली असते. उथळ व अविचारी माणूस काय करत असतो? तर उथळ व अविचारी माणसाच्या जिभेचा पट्टा अखंड चालू असतो. शेतकऱ्याला त्या प्रदेशातील नद्यांची माहिती का होती? तर शेतकरी त्या प्रदेशात खूप हिंडला फिरला असल्याने म्हणून त्याला नद्यांची माहिती होती. शेतकरी शेवटी कोणता निर्णय घेतो? कोणता निर्णय घेतो शेतकरी? शेतकरी शेवटी कोणता निर्णय घेतो? शेतकऱ्याने खळखळत्या पाण्यातूनच नदी पार करण्याचा निर्णय घेतो. कारण जिथं खळखळाट करणारं पाणी आहे तर त्या खळखळाट करणाऱ्या पाण्यामध्ये ते पाणी खोल नसणार आहे, त्यामुळे बुडण्याची भीती नाही. त्याचबरोबर कपडे पण भिजणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यानं ठरवलं की खळखळत्या पाण्यातूनच नदी पार करायची. समानार्थी शब्द लिहा. नदी म्हणजे सरिता, अत्यंत म्हणजे जास्त किंवा जादा, जीभ म्हणजे जिभा, ठिकाण म्हणजे स्थान. रसना सुद्धा शब्द होऊ शकतो. जीभ म्हणजे जिव्हा आहे, तो संस्कृत आहे, आणि रसना हा सुद्धा शब्द आहे. विरुद्धार्थी शब्द लिहा. संथ, संथ म्हणजे अतिशय हळूवारपणे, मग इथं वेगवान किंवा गतिमान. उथळ त्याच्या विरुद्ध काय? खोल. उथळ म्हणजे वरवरचं आणि खोल म्हणजे खाली आतपर्यंतचं. पैलतीरच्या विरुद्ध ऐलतीर. पैलतीर म्हणजे ह्या बाजूला, तर ते ऐलतीर म्हणजे दुसऱ्या बाजूला. अविचारी विरुद्ध विचारी. अविचारी म्हणजे कोणताही विचार न करता वागणं, आणि विचारी म्हणजे सर्व प्रकारे विचार करून निर्णय घेणारा, त्याला विचारी आपण म्हणतो. आणि अविचारी म्हणजे पटकन निर्णय घेणारा, त्याला अविचारी असं म्हणतात. थोडक्यात उत्तरे लिहा. शेतकऱ्याने अनुभवाच्या बळावर नदी पार कशी केली? म्हणजे शेतकऱ्याचा अनुभव होता. कोणता अनुभव होता? तर शेतकऱ्याचा हा अनुभव होता की त्याला तिथल्या प्रदेशाची माहिती असल्यामुळे त्याच्याकडे अनुभव होता, आणि त्याच्या मुलाकडे अनुभव नसल्यामुळे तो काय सांगतो की वडिलांना असं सांगतो की मला असं वाटतं की जिथून वाणी संथ वाहतंय तिथून आपण नदी पार करूया. त्यावर त्याचे वडील अनुभवानं सांगतात की बाळा तू उलटं बोलतोस, की जिथं खळखळाट करणारं पाणी आहे ते उथळ असणार आहे, खोल नसणार आहे, त्यामुळे खळखळत्या पाण्यातून जर आपण नदी पार केली तर आपली कमरेची वस्त्रही भिजणार नाहीत, इतकं ते पाणी उथळ असणार आहे. आणि त्या उथळ पाण्यातून आपण नदी पार केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही किंवा अडचण नाही. त्यामुळे संथ पाण्याऐवजी आपण जे पाणी खळाळत आहे, खळाळट आवाज करणारं वाहणारं आहे, त्या वाहणाऱ्या पाण्यातून आपण नदी पार करूया असं त्यानं सांगितलं. आणि अनुभवाच्या बळावर त्यानं त्याचप्रमाणे नदी पार केली. शेतकरी व त्याचा मुलगा बाहेर गावी जात होते तेव्हा नदी पार करण्यासाठी शेतकऱ्याने आपल्या अनुभवावरून खळखळाट असलेल्या जागेवरून नदी पार केली. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा तुमच्या शब्दात अर्थ लिहा. उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या म्हणीचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे, पण तो आपल्या शब्दात लिहायचा आहे, म्हणजे तुमच्या शब्दात तो अर्थ लिहायचा आहे.
तर आपण म्हणी वापरतो म्हणजे काय, त्या म्हणींमध्ये आपल्याला खूप मोठा अर्थ असणाऱ्या म्हणी असतात, त्यांचं कमीत कमी शब्दामध्ये मांडणी करण्यासाठी आपण म्हणी वापरतो. मग इथं काय आहे की उथळ पाणी, उथळ पाणी का म्हटलेलं आहे की ज्यांच्या विचारांना आणि ज्ञानाला खोली असते ती माणसं कशी असतात, तर ज्ञानवंत किंवा बुद्धिमान असतात. मग ही माणसं काय करतात की अतिशय मोजकं बोलतात. कारण का, तर त्यांच्या ज्ञानाला आणि विचारांना खोली असल्यामुळे ती माणसं मोजकंच बोलतात. पण ज्यांच्या विचारांना खोली नाही किंवा त्यांचं ज्ञान अतिशय डीप किंवा खोल नाही, ज्यांचं ज्ञान वरवरचं आहे, त्यांचं ज्ञान कसं असतं, उथळ असतं आणि त्यामुळेच त्याला खळखळाट असतो. म्हणजे जिथं आवाज असतो, अखंड जिभेचा पट्टा चालू असतो, त्या व्यक्ती अविचारी असतात किंवा उथळपणे वागत असतात. म्हणजे मुलं शांत असतात किंवा मोजकं बोलतात, ती मुलं कशी असतात, तर ती ज्ञानवंत असतात किंवा ज्ञानवंत होण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे उथळ पाण्याला खळखळाट फार, म्हणजे जे अविचारी माणसं आहेत किंवा उथळ माणसं आहेत, तर त्यांचे विचार कसे असतात की त्यांचं वागणं कसं असतं, खळखळाटाप्रमाणे असतं. आणि ज्यांच्या विचारांना खोली आहे किंवा ज्ञानाला खोली आहे, त्यांचं वागणं हे अतिशय संथ किंवा मोजकंच बोलून ते आपली कृती करत असतात. हा ह्या म्हणीचा अर्थ आपल्याला ह्या पाठामधून शिकता येतो. जो माणूस ज्ञानी आणि विचारी असतो तो मोजकेच बोलतो, पण जे अविचारी अज्ञानी असतात त्यांच्या तोंडाचा पट्टा अखंड चालू असतो. त्याचप्रमाणे जिथे नदी खोल असते तिथे पाणी संथ वाहते, पण जिथे नदी खोल नसते तिथे पाण्याला खळखळाट असतो. हा आपल्याला ह्या म्हणीचा अर्थ समजलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण तो लिहिलेला आहे. धन्यवाद.